उजनी धरणातून सोडलेले पाणी थेट कर्नाटक राज्यात वाहून जात आहे त्यामुळे काही दिवसानंतर नद्या कोरड्या पडण्याची शक्यता आहे हे टाळण्यासाठी दोन्ही नदीवरील सर्व बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करून पाणी अडवावे सीना भीमा नदीकाठी चोवीस तास वीज पुरवठा करावा सोलापूर शहराला दिवसा रोज पाणीपुरवठा करावा शिरवळ तलावात उजनीचे पाणी सोडण्यात यावे यासह हो इतर मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिले आहे यावेळी जिल्हा प्रमुख पाटील म्हणाले सध्या उजनी धरण ओव्हरफ्लो झाले आहे जिल्ह्यातील अनेक कालव्यांना आणि तलावांना पाणी सोडले जात आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात ही उजनी धरणाचे पाणी सोडणे गरजेचे आहे दक्षिण तालुक्यात हणमगाव तलावात उजनीचे पाणी सोडले जात आहे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यावर येथील अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे नैसर्गिक पद्धतीने शिरवळ तलावात येणार आहे तरी लवकरात लवकर या तलावात ते सोडण्यात यावे सीना भीमा नदीकाठी चोवीस तास वीज पुरवठा करावा शेतशिवारात जळालेले विजेचे डीपी त्वरित दुरुस्त करावेत शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे पैसे त्वरित मिळावेत रब्बी हंगामासाठी उच्च दर्जाचे बी बियाणे उपलब्ध करून द्यावेत शेतकरी बांधवांना गतवर्षीचे दुष्काळ निधी आणि अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळावी सध्या सोलापूर शहराला रात्री पाणी सोडले जाते त्यामुळे अनेकांची झोप मोड होते त्यामुळे सकाळी कामाला जाताना उशीर होतो यासाठी सोलापूर शहराला रोज दिवसा पाणी पुरवठा करावा हे सर्व प्रश्न त्वरित सोडवून शेतकरी बांधवांना आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी पाटील यांनी केली यावेळी जिल्हा उपप्रमुख संतोष पाटील तालुका प्रमुख योगीराज पाटील निंगराज हुर् विजयकुमार बाले राहुल गंधुरे अजय खांडेकर अंबादास मलाडे शिवराज माळशुट्टी आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका